पूर्वी एक काळ असा होता की कास्तकार म्हणजेच शेतकरी हा सधन असायचा. शेती म्हणजे कृषी आणि कृषीधारक हा महत्वाचा घटक समजला जायचा. मात्र हल्ली कधी सुलतानी तर कधी अस्मारी संकटांमुळे तो सदाही हतबल झालेला दिसून येतो. 28 डिसेंबर रोजी विदर्भाच्या बऱ्याचशा भागाला गारपीट व पावसाने जोरदार तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा येवती, शिंगणापूर, शिवनी व चिखली वैद्य या गावामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतीमधील पिकांचे, गावातील घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. याकरिता तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन देतेवेळी ओंकार ठाकरे, स्वराज ठाकरे, गोकुळ राठोड, येवती येथील सरपंच निलेश निंबर्ते, मंगरू चव्हाळ येथील सरपंच धनराज पवार, शरद भागेवार, राजेंद्र राठोड, नितीन चव्हाण, तेजराज कालसर्पे इत्यादी मंडळी उपस्थित होती. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा यावेळी ओंकार ठाकरे यांनी दिलेला आहे. येवती या गावामध्ये चणा व तूर फारच नुकसान झालेलं आहे. तरी शासनाकडून पंचनामे करून त्वरित जेवढं रक्कम देता येईल तेवढी मदत करता येईल तेवढं मदत करण्यात यावी. परवाला संपूर्ण विदर्भातच गारपीट आणि वादळग्रस्त वादळामुळे फार मोठं नुकसान झालं. त्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येवती, शिंगणापूर आणि शिवनी अशा 3 गावाचं जास्तीत जास्त नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं तूर, चणा, जे काही रब्बीची पिकं आहे ही सर्व नेस्तनाभूत झाली आणि त्यामुळं शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्या अनुषंगानं शासनानं लवकरात लवकर त्वरित शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून शासनाकडे रिपोर्टिंग करावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, दिलासा द्यावा या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जर त्वरित यावर कारवाई झाली नाही तर आम्ही पुढचा कार्यक्रम या संदर्भात ठरवणार आहे. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. नांदगाव खंडेश्वर येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे व अमोल दांडगे यांचा हा वृत्तांत.